गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि आता या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीलाच आत्ता एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी आहे पुण्यामध्ये जुना कांदा 120 रुपये प्रति किलो आहे तर आवक घटल्यामुळे कांदा चांगलाच महागलेला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे. कांद्याचं पीक नष्ट करण्यात आलं आहे. दसऱ्यानंतर कांदा अधिक महाग होण्याची शक्यता आहे. तर पुरवठा कमी, मागणी वाढल्यानं कांदा आता चांगलाच महागलेला आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या डोळ्यात हा कांदा पाणी आणणार आहे. सुरुवातीला 30, 40, 50, 70, 80 आणि आता 100 आणि कालपासून 120 रुपये किलो झालेले आहे. कारण म्हणजे आत्ता जो पाऊस होतोय आपण बघतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे नवीन कांद्याचं जे उत्पादन आहे ते सगळं पाण्यामध्ये आहे, झोपलेले आहे. म्हणजे थोडक्यात प्रचंड नवीन कांद्याची आवक आता मंदावणार आहे. त्यामुळे जुन्या कांद्याला बाजार मिळतोय. जुन्या कांद्याचा जो स्टॉक असतो, जे शेतकऱ्यांकडे उपलब्धता असते, ती आता फार कमी प्रमाणात आणि बाजारात कांदा कमी आणि त्याची डिमांड जास्ती अशा परिस्थितीमुळे त्याचे भाव वाढलेले आहेत. नाही नाही, आत्ता सध्या जे गिराईक 2 किलो 3 किलो कांदे घेतं ते 1 किलो घेतं, अर्धा किलो घेतो, त्याचा सेल कमी झालेला आहे. कांद्याचे पार दर एवढे गगनाला भिडलेत. सामान्य माणसाने करायचं काय? सामान्य माणसांचे मरणच आहेत ना याच्यामध्ये. नाही, आता जेव्हा आम्ही 5 किलो घेत होते आता तर पूर्ण 1 किलोवर आले ना. कारण परवडतच नाही ना 120 रुपये जर कांदे, बटाटे 60 रुपये, तर माणसाने कसं करायचं ना. आणि लॉकडाऊनमध्ये जर एवढी महागाई असेल तर अवघडच आहे. पाऊस पडला म्हणल्यावर शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्यांचं होतं, त्यामुळं जास्त काही बोलू शकत नाही. जर शेतकऱ्यांचा मालच जर खराब झाला म्हणल्यावर तो महाग होणारच. खूप मोठा फरक पडणार. 120 रुपये किलो कांदे म्हणल्यावर नुसतंच कांदे नाही, भाजीपाला पण महाग झाला आहे. बटाटे 30-40 रुपये किलो घेत होता, आता ते 60 रुपये झालेत. म्हणजे कमीत कमी 200 रुपये तर आमच्या रोजच्या खर्चामध्ये वाढ झाली. आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत आहेत. थेट आपण बब्बूकडे जाऊयात. बब्बू, गुड मॉर्निंग. खरं तर शहराकडे कांदा महागला आहे, पण आता त्याचा लाभ जो आहे तो शेतकऱ्यालाच मिळतोय की केवळ व्यापाऱ्यांचाच यामध्ये फायदा होतोय? कारण आता ग्राहकांच्या डोळ्यात सुद्धा ह्या कांद्याच्या भावामुळे नक्कीच पाणी येणार आहे. मनाली, खरं तर जो मोठ्या शहरात कांदा इतका महाग का झाला हे काही कळे ना. कारण आजही लासलगाव बाजार समितीत काल जे भाव होते ते किलो, जो चांगला कांद्याचे 3 प्रकार असतात, चांगला, मध्यम आणि थोडासा खराब. तर काल जो चांगला कांदा होता तो 69 रुपये किलो होता, जो मध्यम कांदा होता तो 58 रुपये किलो होता आणि जो एकदम खालचा कांदा होता तो फक्त 10 रुपये किलो होता. पण मोठ्या शहरात जे 125 रुपये किलो झालेलं आहे, आता जे आहे लोक बोलत आहे, तर हे शेतकऱ्यांच्या हातात पाहिजे तेवढं पडत नाही आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला होता चाळीत, तो जवळपास 70-80% खराब झालेला आहे. 20-25% कांदा उरलेला आहे. जो खर्च झालेला आहे पीक काढताना, हा जो भाव मिळतोय याच्यातही शेतकऱ्यांच्या हातात जास्त काही पडत नाही आहे. याच्यात जे मधले आहे, जे व्यापारी आहे किंवा जे दलाल आहे, त्यांचीच चांदी होते आणि ग्राहकांना त्यांचा भुर्दंड भोगावा लागतोय. मात्र जो शेतकरी आहे, जो कांदा पिकवतो, त्याच्या हातात पाहिजे तेवढं काहीच अद्यापही मिळत नाही आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मनाली, नक्कीच. त्यामुळे आता बघायचं आहे या कांद्याच्या बाबतीमध्ये, आता कांद्याचे भाव जे एकीकडे वाढत आहेत, आता सरकारकडनं नेमकं काय निर्णय घेतला जातोय या सगळ्यावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलंय. अमरावती जिल्ह्यामधील धारणी तालुक्यातल्या टेमले इथं एका दलित आदिवासी महिलेवर 2 नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. यात धारणी पोलीस या प्रकरणी दिरंगाई करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. तर पीडित महिला बेपत्ता असल्याचं, तिचं अपहरण झाल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. आणि या प्रकरणी पीडितेच्या सासूनं धारणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र पीडित महिलेची सुरक्षा पोलिसांनी केलेली नाही. पीडित महिला नेमकी कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर देखील पोलिसांकडे नाही आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अतिदुर्गम समाजात जाणाऱ्या धारणी तालुक्यातील
खारिसाल येथे 4 दिवसापूर्वी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला। मात्र या दलित महिला असूनही अजूनपर्यंत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, त्यामुळे प्रकरण कुठेतरी हे पोलीस दळवण्याचा प्रयत्न तर करत नाही अशी शंका भाजप कार्यकर्त्यांना यायला लागलेली आहे। आज या ठिकाणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुद्धा भेट दिलेली आहे। स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहे, स्थानिक नागरिकांना आपण विचारूया, अनुसूचित जाती जमातीचे नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया नेमकं पोलीस हे प्रकरण दळवण्याचा प्रयत्न करत आहे का। मला सांगा, अजूनपर्यंत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही, काय वाटतं तुम्हाला? नाही, ही जी माणुसकीला काळी पासणारी घटना ही मागच्या शुक्रवारी घडलेली आहे। अनुज पांडे नावाचा जो एक युवक आहे यांनी याच्यामध्ये लीड घेऊन त्यांनी गुन्हा दाखल केला, परंतु पोलिसांनी आज 8 दिवस झाले, 8 दिवसामध्ये जे कारवाई कडक करायला पाहिजे होती ती केलेली नाही आहे। याच्यामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचं जे 2 नंबरचं कलम आहे 376(2)चं ते केलेलं नाही आहे। ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल व्हायला करायला पाहिजे होता तो केलेला नाही आहे। तर याच्यासाठी जे पुढचं जे कारवाई त्यांनी आहे कडक कारवाई करावी अशी मागणी, पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी। तुम्हाला काय वाटते, पोलीस हे प्रकरण दळवण्याचा प्रयत्न करत आहे का? महिला पे अत्याचार शुक्रवार के दिन की घटना है, उसके बाद से महिला आज से गायब है और उसकी एक 17 साल की एक बच्ची है, लड़की है, वो भी उस दिन से गायब है। तो पुलिस ने उनको सुरक्षा प्रदान करना था, लेकिन पुलिस ने इस प्रकरण पे सुरक्षा न देते हुए आरोपी लोगों को मदद कर रही है, ऐसा हमारा आरोप है स्थानिक उसके की वजह से। जैसी हाथरस की घटना को पूरे टीवी के माध्यम ने और विपक्षी नेताओं ने इतना हाई प्रोफाइल बनाया था, हम भी चाहते हैं कि जो मेलघाट एक पिछड़ा हुआ अंचल है, आदिवासी इलाका है, यहाँ एक दलित महिला पर अगर अत्याचार होता है तो इसकी प्रकरण की भी सूझ लेना चाहिए। और मीडिया के माध्यम से मैं आह्वान करूँगा कि आप इस प्रकरण को हाई प्रोफाइल बनाए और इस पे जो अत्याचार किया है उस महिला के ऊपर उसको न्याय मिलना चाहिए। यहाँ पे जो विधायक है वो भी दलित है, आप क्या कहेंगे? उन्होंने भी इस प्रकरण की जिस प्रकार से सूझ लेनी चाहिए नहीं ली है, और न तो पालक मंत्री न किसी प्रशासन के व्यक्ति ने उसकी वो किया है। मैं तो मुझे ऐसा लगता है कि पुलिस प्रशासन पर इन लोगों की तरफ से दबाव बनाया जा रहा है कि ये प्रकरण को दबाया जाए करके। निश्चितच ह्या प्रकरणाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पोलिसांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी इथल्या कार्यकर्त्यांची आहे। व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, धारणी, अमरावती। तर मुंबईमध्ये सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवर CISF बसनं 5 वाहनांना धडक दिली आहे। यामध्ये एक कार चालक गंभीर जखमी झालाय, तर एक मोटरसायकल स्वार SELR मार्गावर पडला आणि त्याला मदत करण्यासाठी म्हणून काही गाड्याही थांबल्या। या गाड्यांना मागून येणाऱ्या बसनं जोरदार धडक दिली। तर धडक बसलेल्या गाड्यांमध्ये वॅगनार, स्विफ्ट डिझायर आणि फॉर्च्युनर या गाड्यांचा समावेश होता। यामधील वॅगनारचा चालक गंभीर जखमी झालेला असून CISFचे जवान पोलीस येईपर्यंत थांबले नाहीत तर आम्ही देशाची सेवा करतो असं सांगत त्यांनी तिथून पळ काढलाय। ये 6:15 हुआ करीब, हम लोग जा रहे थे, आगे एक बाइक वाला गिरा, उसको बचाने के लिए बाकी गाड़ी वाले रुके, उसके पीछे से वो बस आई, उसने सबको टक्कर मारा, सब गाड़ी का एक्सीडेंट हुआ। CRPF की बस थी, एयरपोर्ट पे जा रहे थे लोग। ये टोटल डैमेज हुआ था 5 गाड़ी, तो 2 गाड़ियों में थोड़ा थोड़ा हुआ था, वो लोग चले गए, ये हम 3 गाड़ियों में ज़्यादा आए तो हम लोग रुके हैं। तर धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारीजवळ भीषण अपघात झाला। आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते, महामार्गावर उभे असलेल्या नादुरुस्त कंटेनरला दुधाच्या टँकरनं मागून जोरदार धडक दिलेली आहे। तर अपघातानंतर दुधाच्या टँकरनं पेट घेतलाय। अपघातात कंटेनरमधील एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर दूध टँकरमधील 2 जण भाजले असल्याचं कळतंय। सविस्तर माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्यासोबत आहेत। दीपक, काय सविस्तर अपडेट्स आहेत? म्हणाले, मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारीजवळ हा भीषण अपघात झालेला आहे। खरं तर या महामार्गावरती एक नादुरुस्त कंटेनर जो होता तो उभा होता आणि त्याचा बिघाड झाल्यामुळे त्याचा जो चालक होता आणि त्याचे इतर सहकारी त्या ठिकाणी त्या कंटेनरचं जे पंक्चर काढण्याचं काम त्या ठिकाणी करत होते आणि याच वेळेस अगदी पहाटेची ही घटना आहे, 4 वाजेची साधारणतः, आणि याच वेळेस मागून भरधाव वेगाने एक दुधाचा टँकर येत होता, तो धुळ्याहून शिरपूरच्या दिशेने जात होता आणि उभ्या असलेल्या नादुरुस्त कंटेनर तो अगदी जोरात जाऊन त्यांनी धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की धडक झाल्याबरोबर दुधाच्या कंटेनरने मोठा पेट घेतला आणि अक्षरशः मोठी आग या ठिकाणी लागली होती आणि कंटेनरमध्ये
दुधाच्या कंटेनरमध्ये जे दोन लोक होते ते त्या ठिकाणी होरपडलेले, ते जळालेले त्या ठिकाणी, 55% पेक्षा जास्त ते त्या ठिकाणी भाजलेत. त्यांना धुळ्यातल्या शासकीय महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र याच वेळेस ज्यावेळेस दुधाच्या टँकरने जोरदार धडक दिली त्यावेळेस कंटेनरची दुरुस्ती करत असलेला चालक जागीच ठार झालेला आहे. आणि त्याबरोबर इतर सहकारी देखील गंभीर जखमी झालेत, त्यांना देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलेले. अतिशय भीषण असा अपघात आहे, कारण की आपण दृश्य पाहू शकतो, कारण की लागलीच कंटेनरने पेट घेतला होता. यावेळेस अग्निशमन दल जे आहे ते सातत्याने या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या सगळ्या घटनेमध्ये एका चालकाचा जो कंटेनरचा आहे त्याचा जागीच मृत्यू झालाय. तर दोन जण होरपळून या ठिकाणी भाजले, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. मनाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, येवला, नांदगाव भागात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. यामध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झालाय, तर एकाच वेळेस 3 जणांचा मृत्यू झाल्यामुळे लासलगाव निफाड परिसरात शोककळा पसरत हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान सलग होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली. तर जातीवर आधारित आरक्षण न देता आर्थिक आधारावर आरक्षण द्यावं अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे. आणि त्यासाठी ब्राह्मण महासंघानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर गेल्या 70 वर्षांमध्ये आरक्षणामुळे काय फायदा झालाय याचं सर्वेक्षण करण्यासाठी सरकारनं समिती नेमावी. या सर्वेक्षणाअंती आरक्षणाचा फेरविचार करत आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात यावं अशी मागणी सुद्धा ब्राह्मण महासंघानं केली आहे. आम्ही एक इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे की ज्याच्यामुळे फक्त आमची जी जुनी भूमिका आहे की आरक्षण हे केवळ आर्थिक निकषावर असावं ही भूमिका सुप्रीम कोर्टापर्यंत मांडण्याची विनंती, आम्हाला संधी मिळावी अशी आम्ही विनंती त्यांना केलेली आहे. आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही, आमचा आरक्षणालाच विरोध आहे. जोपर्यंत जाती आरक्षण संपत नाही तोपर्यंत मराठा समाजाला सुद्धा आरक्षण असावं ही आमची भूमिका होती. परंतु आरक्षण जाती आधारित कधी ना कधी संपावं आणि केवळ आर्थिक आरक्षण असावं ही आमची भूमिका आता सुप्रीम कोर्टापुढे मांडण्याची संधी या निमित्तानं आम्हाला मिळणार आहे. आणि यानंतर बातमी आहे मुंबईमधल्या पोलिसांच्या दमदार कामगिरीची. गुन्हेगारीचा चढता आलेख असलेल्या मुंबईतल्या डोंगरी परिसरातून हरवलेल्या एका 2.5 वर्षाच्या मुलाला पोलिसांनी अवघ्या 35 मिनिटात शोधून काढले. पाहुयात पोलिसांच्या कर्तबगारीचा हा स्पेशल रिपोर्ट. डोंगरीमधील ही टोपीवाला इमारत, या इमारतीत 2.5 वर्षांचा इमाद उमर मोहम्मद नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत राहतो. 20 ऑक्टोबरच्या सकाळी इमादमुळे डोंगरी भागात एकच खळबळ उडाली, कारण इमाद अचानक गायब झाला आणि त्यामुळे इमादच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो हरवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 2.5 वर्षाचा इमाद खाली आला आणि या भागातून तो गेला होता. जवळपास 2 तास तो हरवलेला होता. अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या रस्त्याने इमाद जात होता त्या रस्त्यावरती अशा पद्धतीनं गर्दुल्ले होते, अनोळखी व्यक्ती होते. या भागामध्ये गर्दुल्ले आणि अनोळखी व्यक्तींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वावर आहे, त्यामुळे इमादसोबत कोणतीही वाईट घटना घडू शकली असती. इमाद हरवून 1 ते 2 तास झाले होते. शोधून देखील इमाद कुठेच सापडत नव्हता. तर गेल्याच महिन्यात याच डोंगरी परिसरात एका 7 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून तिची हत्या झाल्याची घटनाही घडली होती, त्यामुळे लोक घाबरले होते. डोंगरीतला पहिल्याचा अनुभव लक्षात घेता आणि एवढा दाट भाग आणि कुठली वाईट शक्यता लक्षात घेता ताबडतोब काल DPI API तांबोळी, PSI खुळे, वळंदू साहेब हे सगळे टीम, बीट मार्शल वगैरे सगळे ताबडतोब शोध घ्यायला लागले. CCTV कॅमेऱ्याची मदत घेतली. मुंबईतील अतिशय गजबजलेला आणि गुन्हेगारीचं माहेर घर असलेला हा परिसर. मात्र अशातही डोंगरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तात्काळ पोलिसांनी टीम बनवल्या, तपास सुरू झाला आणि अवघ्या 35 मिनिटांमध्ये पोलिसांनी इमादला आपल्या कुशीत घेतलं. गेल्या काही दिवसापूर्वीच 1 7 वर्षाच्या मुलीच्या वरती अतिशय दुर्दैवी घटना घडली होती आणि त्याचा अनुभव आमच्या पाठीशी होता. त्याची ती पार्श्वभूमी लक्षात घेऊन डोंगरी पोलिसांच्या टीमने अतिशय सिरियसली ह्या घटनेकडे बघितलं आणि तात्काळ ह्या मुलाला शोधून त्याच्या आई वडिलांना सुखरूपपणे सुपूर्द केलेला आहे.
मुंबई पोलिसांना खरतर अशाच डॅशिंग कामगिरीसाठी ओळखलं जातं। त्यांनी इमादला काही वेळात शोधून काढून आपल्या कामगिरीला चार चांद लावले आणि त्याचमुळे मुंबई पोलिसांच्या याच जिगरबाज कामाचा मुंबईकरांना नेहमीच अभिमान वाटतो। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह अजित मांढरे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कामगिरीला नक्कीच सलाम आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।